शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या बरोबर आहेत तुपकर जी आज तुम्ही आंदोलनाची हाक दिली आहे तर शेतकरी गावखेड्यामध्ये आत्महत्या करतो त्याच्या नापिकेमुळे त्याच्या अनेक त्रस्त कर्ज कर्जामुळे खर तर त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रात्यक्षिक आंदोलन तुम्ही करणार आहात आणि ते भयावह चित्र तुम्ही मुख्यमंत्री घरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मांडणार आहात तर ही आंदोलन करण्याची वेळ काय येते कर्जबा कर्जमाफी हे सरकार घेऊ शकत नाही का असं मुळामध्ये असं आहे की ही वेळ आमच्यावर का आली आम्ही हजारो किलोमीटरवरनं मुंबईमध्ये येतो स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून येतो तर आम्हाला काही शोक नाही किंवा आम्ही पर्यटन करायला आलेलो नाही आहे लक्षात ठेवा तर ही वेळच सरकारनं आमच्यावर आणलेली आहे एक तर दोन तीन वर्षापासून सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही धानाला भाव नाही कांद्याची निर्यातबंदी लादल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी मेला दुधाला मधल्या काळात भाव नाही अजूनही दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे उसावाला शेतकरी अडचणी सगळ्या पिकांचा शेतकरी अडचणीत आहे मोसंबी आणि संत्र्याला गळती गल, लागली त्याचे पंचनामे नाही अजून मोझॅक मुळे जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई सोयाबीनची अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही तज्ञांनी आय व्ही आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा एकंदरीत सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे शेतमाला भाव नसल्यामुळे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे ही वेळ सरकारनं आमच्यावर आणलेली आहे त्यामुळे सरकारनं आम्हाला सरकार कर्जमुक्ती दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे एकदा सरसगट कर्ज माफ करून टाका आचारसंहितेच्या आधी आमचं आणि मागच्या वर्षीच्या खरीपाचे रब्बीचे पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे ते शंभर टक्के तुम्ही मार्चपर्यंत टाकायला पाहिजे होते मार्चपर्यंत का टाकले नाहीत म्हणून त्या कंपन्यांवर तुम्ही गुन्हे दाखल का केले नाही काय कारवाई केली हा आमचा सरकारला सवाल आहे पीक विमा ताबडतोब टाका आणि सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्याच्या अनुषंगानं डीओ सी निर्यात करा यावर्षी जी डीओसी जास्त होईल ती कारण पासष्ट लाख मेट्रिक टन डीओसीचं कन्झम्पन आपल्या देशाचं आहे आणि जवळपास शंभर लाख मेट्रिक टन डीओसी आपण तयार करतो उरले डीओसी निर्यात करा इतर देशांमध्ये त्याला डिमांड आहे कारण आपली ऑर्गॅनिक डीओसी आहे आणि तेलाचं आयात शुल्क जे तुम्ही खाद्यतेलाचं कमी केलं ते वाढवा जेणेकरून खाद्यतेल आयात होणार नाही आणि सोयाबीन का चे दर वाढतील कापसाच्या सुरित निर्यातीला प्रोत्साहन द्या अशा आमच्या मागण्या आहेत शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या कारण जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो आहे रोही असेल रानडुक्कर असेल हरिण असेल ही पण मागणी या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही शेतकरी वर्षा बंगल्यावर जाणार आणि शेतकरी आत्महत्या कसा करतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्याचं कारण असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालोय आता आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो आणि दिवसाला दहा आत्महत्या शेतकऱ्यांच्या आता तर त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे बोलले होते ते तुमच्या लक्षात आणून द्यायचं की शेतकरी असा आत्महत्या करतो हे आमचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे सरकारने आम्हाला अटक करण्यापेक्षा लॉ एन ऑर्डरचा प्रश्न तयार होतो असं म्हणण्यापेक्षा सरकारनी आमच्या संतप्त भावना समजून घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकीकडे सरकारने सुरू केली आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय तसं की दिवसाला दहा शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करतात रोज कुणी मागितली होती लाडकी बहीण योजना अरे आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागतोय तो तुम्ही देत नाही हक्काचा पीक विमा देत नाही आम्हाला कर्जमुक्ती देत नाही आम्ही मागतो हक्काचं मागतोय ते तुम्ही आम्हाला देत नाही म्हणजे जे मागितलं नाही ते द्यायचं आम्हाला आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहेत त्याच्याबद्दल काही आमच्या मनामध्ये राग नाही आहे परंतु भावाचा खिसा लाखाने मारला आहे ना सरकारकडनं सोयाबीन कापसामध्ये आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्ही आम्हाला देणार आमचं म्हणणं आहे की बहिणीला द्यायचं तर तुम्हाला काय ओवाळणी द्यायची ते तुटनं तुमचा भाग आहे आम्ही काही याला विरोध करणार नाही पण आमचं म्हणणं आहे की शेतकरी मरणाच्या दारात आहे शेतकरी मरतो आहे म्हणजे भावाला मारायचं आणि बहिणीला ओवाळणी टाकायची हे कुठलं धोरण आहे बहिणीचं कुंकू जर का पुसत असेल तर तुमच्या ओवाळणीला काही अर्थ उरत नाही या मताचे आम्ही आहोत म्हणून शेतीमालाला भाव देण्याच्या अनुषंगानं विशेषतः सोयाबीन कापसाला धानाला धोरण सरकारने राबवावं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्त करा एकदा आचारसंहितेच्या आधी आणि पीक विमा हक्काचा आम्हाला पूर्णपणे टाका का उशिरा दिला म्हणून कंपनीला गुन्हे दाखल करा अशा सातत्याने राज्य सरकार म्हणत आहे की कांदा निर्यात बंदी असेल कापूस आणि सोयाबीनला भाव देण्याच्या संदर्भात सातत्याने केंद्र सरकारशी चर्चा करतात केंद्र सरकार हे सगळं निर्णय घेणार असं त्यांचं म्हणणं आहे त्या सगळ्या संदर्भात काय म्हणत अहो मला सांगा पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले शंभर टक्के पैसे विमा कंपनीला गेले ती कंपनी पैसे देत नाही अजून मात्र त्यात केंद्राकडे जायचं काय काम आहे आणि केंद्राचं धोरण भाव ठरवण्याच्या संदर्भामध्ये आहे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तर राज्य सरकारचा विषय कर्जमुक्तीचा विषय राज्य सरकारचा विषय आणि केंद्राशी तुम्ही नुसत्या चर्चाच किती वेळ करता आणि बैठकाच किती वेळ घेता नुसतं शिवराजसिंग चव्हाणांना सांगितलं बाबा आम्ही एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही जर खरोखर सरकारला प्रश्न सोडवायचा आहे तुम्ही मंत्रिपद घ्यायला कसे जातात दिल्लीला पटापट मग तुम्ही आता तसं सोयाबीन कापसा संदर्भात दिल्लीला का जात नाही जाऊन बसा दिलेला सगळे राज्यकर्ते सगळे कॅबिनेट मंत्री घेऊन जा दिलेला त्यांना सांगा की सोयाबीन कापसाचा मेळ लागल्याशिवाय इथं आम्ही राज्यामध्ये फिरू शकत नाही एवढा शेतकरी संतपत काय करत नाही तुम्ही आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही सरकारनं गंभीर झालं पाहिजे आणि आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना आज आम्ही सांगणार आहे की असा शेतकरी आत्महत्या करतो प्रॅक्टिकल आम्ही प्रात्यक्षिक आज दाखवणार आहे मला सांगा शेतकरी आत्महत्या हा विषय इतका कसा काय तुम्ही सहज घेऊ शकता आणि आम्ही हजारो किलोमीटरवरून मुंबईला येतो तर आम्हाला काय शोक आला का खिशातले पैसे खर्च करायचे आम्ही काय पर्यटन करायला आलो का अहो इथं जहर खायला आमच्याकडं पैसे नाही आम्ही आईवडिला दवाखान्यात नेऊ शकत नाही आम्ही बायकोला दवाखान्यात नेऊ शकत नाही शेतकरी अशी परिस्थिती आहे आणि इतक्या लांब जर आम्ही शेतकरी मुंबईला येत असू तर आमच्या संतप्त भावना सरकारने समजून घेतल्या पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि आंदोलनात आडवाडवी जर का पोलिसांनी केली तर ते काय आमच्यासाठी नवीन नाही हे तुम्हाला आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं करा आम्ही तसेही मरणार आहे आणि असेही मरणार आहे लक्षात घ्या पण मरताव क्या, मरता क्या नाही करता हे सरकारने दलात ठेवलं पाहिजे तुम्ही म्हणताय की मरताय का नाही करता हे तुम्ही सरकारने ध्यानात ठेवावं परंतु जे इतर छोट मोठ्या संघटना आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हक्कासाठी लढतात आहेत त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही एकत्रित एक मोड बांधणार आहात का की आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आता तुम्ही बुलढाणा लोकसभा निवडणूक तर लढली आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही तुमची शेतकऱ्यांची ताकद तुम्ही या सरकारला दाखवून देणार आहात का आगामी काळात का आघाडी करण्याचा प्रयत्न नाही अगदी बरोबर असं आहे की शेतकऱ्यांची एक पॉलिटिकल वोटबँक उभी राहिली पाहिजे या मताच्या आम्ही सुरुवातीपासून आहोत का शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय कारण आमची पॉलिटिकल लोटबँग नाही आहे सगळे संघटित लोक जे आहेत ना ते यांच्या छाताडवर बसून सगळे मिळून घेतात आमचा शेतकरी संघटित नाही तो संघटित झाला पाहिजे फक्त आंदोलनापुरता नाही तर पॉलिटिकली संघटित झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे की जर सोयाबीन कापसाला भाव नाही दिला तर आम्हाला यांना मत द्यायचं नाही आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा उमेदवार उभा करू म्हणून आमचं असं ठरलंय की जे जे शेतकरी पुत्र आहेत तरुण नेते आहेत महाराष्ट्रातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे या सगळ्यांना एकत्रित करून शेतकरी पुत्रांना आम्हाला मैदानामध्ये उतरवायचंय त्याच्यासाठी एक मोठ बांधण्याचा आमचा येणाऱ्या काळातला प्रयत्न आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते रविकांत तुपकर जे आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन शेतकरी आत्महत्या कसं करतो याचा प्राक् प्रात्यक्षिक आंदोलन करणार आहे तर कर्जमाफी सरकारकडनं देण्यात यावी एकीकडे एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोट्यावधींचा निधी खर्च केला जातोय परंतु जखम कुठे झाली आणि मलम कुठे सरकार ला, सरकार लावतोय या पद्धतीचं सरकारचं हे धोरण आहे त्यामुळे मुळात मुळातले जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ते घेणं अत्यंत गरजेचं आहे ते घेतलं नाही तर दिवसागणिक आता दहा शेतकरी आत्महत्या करतात त्याची गांभीर्य गांभीर्यता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी याकरता आज आंदोलन जे आहे ते रविकांत तुपकरांनी पोलिसांनी आम्हाला अडवलं तरी देखील आम्ही आमचं आंदोलन जे आहे ते यशस्वी करून दाखवू असं जे मत आहे ते रविकांत तुपकर यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं